students, how are you? Hope you all are doing good. Students, in last part, we learn about the two characteristics of living thing, that is growth, and second one is photosynthesis, that means a food. Now in this part, we will learn about the another characteristics, that is respiration and excretion. So let us start with the respiration. So what is respiration? Respiration is a intake of oxygen and outwards of carbon dioxide. The intake of oxygen and the outwards of carbon dioxide. म्हणजेच काय? तर आपण ऑक्सिजन हे घेतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो. आता कोणत्या ऑर्गनच्या वाटे सोडतो? तर बघा, ॲनिमलमध्ये याचा जो पॅसेज असतो तो वेगळा असतो आणि प्लांट्समध्ये वेगळा असतो. ॲनिमल काय करतो? तुम्ही कशाने घेता श्वास? नाकाने. पण प्लांट्सला नाक आहे का? नाही. तर प्लांट कशाने घेतात? तर प्लांट घेतात लीफ थ्रू. सो प्लांट्स आणि ॲनिमलमधले रेस्पिरेशन हे वेगवेगळं असतं. हा आहे मेन डिफरन्स, दॅट इज द पॅसेज ऑफ इनटेक ऑफ ऑक्सिजन अँड आउटवर्ड्स ऑफ कार्बन डायऑक्साइड आर डिफरंट इन अ प्लांट्स अँड ॲनिमल. तर बघा, आपण काय करतो? ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. पण प्लांटचं मेकॅनिझम हे वेगळं असतं. प्लांट काय करतं रेस्पिरेशनमध्ये? रेस्पिरेशन प्लांट कधी करत असतं? तर नाईटला. प्लांट सकाळी रेस्पिरेशन नसतं करत. प्लांट हे रेस्पिरेशन कधी करत असतं? नाईटला. ज्याच्यात प्लांट काय घेतं? ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो. सो हे क्लिअर झालं. प्लांट हे रेस्पिरेशन फक्त नाईटला करत असतं. प्लांट म्हणून काय म्हणतात? रात्री किंवा सकाळी हे प्लांटचं जे आपल्याला सांगतात मोठे लोक, ते त्याचं कारण काय आहे? हे का नाही जायचं रात्री झाडाखाली? तर कार्बन डायऑक्साइड प्लांट हे काय करत असतं? आउटवर्ड टाकत असतं किंवा बाहेर टाकत असतं. सो कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण प्लांटच्या रात्री प्लांटजवळ कसं असतं? जास्त असतं. म्हणून आपल्याला मोठे लोक सांगतात की रात्री प्लांटजवळ जाऊ नये. सो पहिला पॉईंट कव्हर झाला. आता दुसरा पॉईंट बघू, एक्सक्रीशन. नाउ व्हॉट इज एक्सक्रीशन? द आउटवर्ड किंवा वेस्टेज मटेरियल बाहेर काढणं आपल्या बॉडीतलं, त्याला काय म्हणतात? एक्सक्रीशन. आता बघा, आपल्या बॉडीमध्ये जो पाथ आहे एक्सक्रीशनचा, त्यालाच आपण एक्सक्रेटा म्हणतो. त्या पार्टला आपण काय म्हणतो? एक्सक्रेटा. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? एक्सक्रीशन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे वेस्टेज मटेरियल निघणार आहे, ते कशा वाटे निघणार आहे? एक्सक्रीशनच्या वाटे निघणार आहे. बघा, आता एक्सक्रीशनमध्ये कोणकोणत्या ऑर्गनचा समावेश होतो? तर इंटेस्टाईन, त्याच्यानंतर ॲनस. आता इंटेस्टाईनमध्ये स्मॉल लार्ज दोन्ही इंटेस्टाईनचा त्याच्यात भाग येणार आहे. त्याच्यानंतर ॲनस. आता आपल्यामध्ये ऑर्गन्स असतात. आता प्लांट कसं करत असेल एक्सक्रीशन? तर बघा, ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक एक्सपेरिमेंट करू शकता. असं प्लांट घ्यायचं आहे, हे प्लांटचे जे पानं दिसत आहे, या प्लांटच्या पानाला पेपर बॅग लावायचं. हा पेपर बॅग लावल्यानंतर काय होतं? 6 ते 7 तासांनी या प्लांटला पुन्हा ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायचं. मग त्याच्यामुळे काय होणार आहे? या प्लांटवर बघा, हे लीफ दाखवते. प्लांटचं लीफ जे असतं, ह्या प्लांटच्या लीफवर छोटे छोटे ड्यू दिसणार आहे. हे ड्यू म्हणजेच काय? हे ड्यू ड्रॉप काय? वेस्ट मटेरियल ऑफ प्लांट. म्हणजे प्लांट आपलं वेस्ट मटेरियल कुठून काढतात? तर लीव्ज मधून काढतात किंवा क्लोरोफिल मधून काढतात. जे फोटोसिंथेसिस मध्ये क्लोरोफिल यूज होते, ते क्लोरोफिल काय करतात? वेस्ट मटेरियल पण काढतात. तिथे क्लिअर झालं की ॲनिमल लीफ द्वारे एक्सक्रीशन करतात आणि प्लांट लीफ द्वारे एक्सक्रीशन करतात आणि ॲनिमल हे एक्सक्रिटरी सिस्टीमच्या थ्रू एक्सक्रीशन करतात. म्हणजे प्लांट आणि ॲनिमल मधले एक्सक्रीशन तर दोन्हीमध्ये होते, पण त्यांचे जे प्रोसेस आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजेच हे दोनही लिव्हिंग थिंगचे मेन कॅरेक्टर्स आहे. सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण दुसरे कॅरेक्टर्सबद्दल बघूया. थँक्यू.